मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आणि आपण सगळे सुखावलो परंतु आता मला बरेच प्रश्न असे विचारायला लागले विद्यार्थी की अभिजात म्हणजे काय आणि सर्वसामान्य जनतेला अभिजात म्हणजे काय हे तरी कळले पाहिजे की आपल्या भाषेला तो दर्जा दिलेला आहे पण नेमकं अभिजात म्हणजे काय आहे त्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे ते आपण पाहू बघा अभिजात म्हणजे काय आहे पासून तो अभिजात शब्द आपल्याकडे आलेला आहे प्राचीनता सलगता स्वयंभूपणा श्रेष्ठता समृद्धपणा याचा अर्थ काय अभिजात म्हणजे प्राचीन म्हणजे जुनं असलेलं सलग असलेलं म्हणजे भाषेत कसाही खंड नसलेला स्वयंभूपणा म्हणजे स्वतःहून निर्माण झालेली श्रेष्ठता समृद्धपणा थोडक्यात मी तुम्हाला सांगते हे शब्द थोडेसे कठीण वाटतील जड वाटतील थोडक्यात याचं उत्तर काय असेल की आपल्याकडं अगोदर फरक होता बघा म्हणजे आताही आहेच श्रीमंत आणि गरीब हा ना श्रीमंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि गरीबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आता अगोदर आपली भाषा गरीब होती आता ती श्रीमंताच्या लाईनमध्ये जाऊन बसलेली आहे म्हणजे आता ती श्रीमंत झालेली आहे शक्तिशाली झालेली आहे श्रीमंत झालेली आहे प्रतिभावान झालेली आहे म्हणजे अख्ख्या जगाचा महाराष्ट्राचा आहे देशाचा आहेच पण अख्ख्या जगाचा मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे आणि बदलणार हे आहे आपली अभिजात भाषा याला आपण अभिजात असे म्हणतो जे शक्तिशाली आहे समृद्ध आहे श्रीमंत भाषा आहे तो दर्जा आता आपल्याला मिळालेला आहे आता या भाषेमध्ये एखादी भाषा अभिजात ठरते तर केव्हा ठरते ह ना अभिजात आहे तर मग ती केव्हा ठरेल काही निकष त्याला लावलेले आहेत काय निकष आहेत पहा भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असावी बरोबर भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असली पाहिजे दुसऱ्या भाषेकडून उसनी घेतलेली साहित्य परंपरा नसावी म्हणजे बऱ्याच वेळा डुप्लिकेशन होतं इकडलं उचलून तिकडलं उचलून असं भरपूर होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे म्हणजे इकडे तिकडे तिकडे सगळं उचलून आपण ते इकडे नवीन पुस्तकाच्या रूपात मांडत असतो बऱ्याच वेळा असं होतं तर असं साहित्य परंपरा आपल्या भाषेत नसावी आणि नाही पण आपल्याकडं खूप समृद्ध असं साहित्य आहे भाषा स्वयंभू असावी म्हणजे स्वतः स्वतः निर्माण झालेली आणि ती आपली मराठी भाषा तशीच आहे प्राचीन भाषा आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा म्हणजे जी आपली प्राचीन भाषा होती तर ती भाषा आणि आत्ताची मराठी भाषा यांचं जे काही गाभा आहे म्हणजे एकदम प्राचीन वेगळीच होती ना आता मराठी एकदमच भिन्न झालेली आहे असं असता कामाने यामध्ये काहीतरी एकरूपतेचा धागा असणे गरजेचे आहे आणि ते सगळे आपल्या भाषेत आहे अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठीचा संघर्ष खूप मोठा आहे खूप मोठा म्हणजे खूप मोठा संघर्ष आपल्याला मोजावा लागला आहे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार बारा मध्ये समिती स्थापन करण्यात आली होती की आपल्या भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यात यावा मग देण्यात यावा तर का देण्यात यावा याचे पुरावे आपल्याला सादर करावे लागणार होते आणि ते पुरावे दोन हजार तेराला अहवाल सादर करण्यात आला महारट्टी महारट्टी मराठी आणि मराठी असा त्यात बदल झालेला आहे असंही रंगनाथ पठारे समितीने सिद्ध केलेला आहे मराठीचे वय अडीच हजार वर्ष जुनी असल्याचे पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत एकदम म्हणजे आपला जो निकष आहे अभिजात भाषेचा दीड हजार ते दोन हजार पण आमची मराठी भाषा ही अडीच हजार वर्ष जुनी आहे हे पुरावे सुद्धा त्यामध्ये दाखल केलेले सादर केलेले आहेत लेळा ज्ञानेश्वरी विवेक सिंदू अशा प्राचीन ग्रंथाचा आधारही त्यांनी घेतलेला आहे आणि अशा प्राचीन ग्रंथाचा आधार घेऊन आपली भाषा ही खूप प्राचीन आहे तर ती अभिजात भाषेच्या दर्जाची आहे हे त्यांनी त्यात मांडलेलं आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अभिजात भाषा तर दर्जा तर दिला पण नेमकं अभिजात भाषा दर्जा दिल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे काय होणार आहे बरोबर आता काय होणार आहे पहा भारतात जे साडेचारशे विद्यापीठ आहेत तर यामध्ये आता मराठी भाषा शिकवली जाणार आहे आता मराठी भाषेसाठी आपल्याला स्वतंत्र तिथं केंद्र उभारावं लागणार आहे म्हणजे मराठी भाषेचा विकास हा झपाट्याने होणार आहे प्राचीन ग्रंथ अनुवादित होणार म्हणजे जे आपण इतरत्र अगोदर करत होते या भाषेतून इंग्रजीत इंग्रजीतून चिनी भाषेत जे काही जे काही आहे बरोबर असे आपण ग्रंथ अनुवादित करत होतो तर आता इतर ग्रंथ सुद्धा मराठी भाषेत अनुवादित केले जाणार आणि मराठी भाषेचे ग्रंथ इतर भाषेत है अनुवादित केले जाणार महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालय सशक्त होणार म्हणजे आता ग्रंथालयाला जे या मोबाईलमुळं मोडकळीस आलेली अवस्था आहे ती सुद्धा आता केंद्र सरकारद्वारे भरीव मदत करून सशक्त केले जाणार आहे मराठी भाषा अभ्यासकांना केंद्राकडून भरीव मदत मिळणार आहे अगोदर आपल्या मराठी म्हटलं की सगळं आता सध्या खालावलेलं होतं मराठीचा दर्जा खालावलेला होता इंग्रजीने आपल्यावर वर्चस्व गाजवलेलं आहे तर आता हळूहळू इंग्रजीचं वर्चस्व कमी होणार आणि मराठी भाषेचं वर्चस्व वाढत जाणार मराठी भाषा समृद्ध होणार केंद्राकडून प्रत्येक मराठी भाषा अभ्यासकांना भरीव अशी मदत मिळणार आहे मराठी तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे म्हणजे आता मराठी तरुणांना जे जॉब नव्हते नोकरीच्या संध्या नव्हत्या तर हे सगळी संधी आता या एका निर्णयामुळे मराठी तरुणांना आता रोजगार सुद्धा मिळणार आहे अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या आता भाषा कोण कोणत्या आहेत आतापर्यंतच्या पहा तमिळ भाषेला सर्वात आधी अभिजात भाषेचा दर्जा दिला सर्वात आधी दोन हजार चारला संस्कृत 2005, 2008, 2008, 2008, 2008, 2008, 2008, 2008, ला दोन हजार पाचला कन्नडला दोन हजार आठ तेलगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा ओडिया दोन हजार चौदा आणि आता दोन हजार चोवीसला या पाच भाषांना दर्जा दिलेला आहे मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली अशा अकरा भाषा आपल्याकडे अभिजात भाषा म्हणून आता मान्यता दिलेली आहे आणि या अभिजात भाषेमुळे आता जी अवस्था महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे विद्यार्थी अर्धे आले आहेत अर्धे हिंदी आहे अर्ध मराठी आहे असं काही पण आपण आता भाषा बोलत आहोत तर याला आता थोडासा लगाम बसणार आहे मराठी शाळेची अवस्था सुद्धा सुधा सुधा सुधारली जाणार आहे पण केवळ सुधारली जाणार आहे असं म्हणून चालणार नाही तर आपल्याला त्यासाठी कार्य पण करावं लागणार आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असल्यामुळे आता आपण सुद्धा समृद्ध झालो हो, आहोत आपला सुद्धा सन्मान वाढलेला आहे आपल्याकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा आता बदलणार आहे आपली भाषा सशक्त आणि श्रीमंत झालेली आहे